ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साईबाबांची शिरडी भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेली आहे. ख्रिसमसची सुट्टी आणि त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे देशभरातले हजारो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेत. सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शनरांगा भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर साई मंदिर प्रशासनानं मंदिराच्या दर्शन वेळेत बदल केला आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना प्रवेश दिला जाणार नाहीये. सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच भाविकांना साईबाबांचं दर्शन घेता येऊ शकेल. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी सुट्ट्यांमुळे अलोट गर्दी झालेली आहे. आपण आता साईबाबांच्या दर्शन रांगेमध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर साधारण जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंत दर्शनाच्या ह्या रांगा लागलेल्या दिसत आहेत आणि 2-3 तास या भक्तांना दर्शनासाठी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने कालच जिल्ह्यामध्ये रात्री 9 नंतर जमावबंदीचा आदेश लागू केला. त्यानंतर साई संस्थांनी देखील रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत दर्शन भक्तांसाठी बंद ठेवलेलं आहे. रात्री होणारी शेज आरती त्याचबरोबर पहाटे होणारी जी काकड आरती आहे यामध्ये साई भक्तांना सामील होता येणार नाही आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये फक्त विधी पार पडणार आहेत. रात्री 9 वाजता प्रसादालय देखील बंद राहणार आहे. 2-3 दिवसापूर्वीच ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळलेला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे. गर्दी होणार नाही आणि या संसर्गाचा जास्त प्रसार होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. शिर्डीमध्ये देखील साई संस्थान प्रशासन सज्ज झालं आहे. कोरोनाचे नियम पाळत साई भक्तांना दर्शन दिलं जात आहे. मात्र जिथे ऑफलाईन पास काउंटर आहे तिथे मोठी गर्दी होते. अनेक भक्त कोरोनाची जी काळजी आहे ती घेताना दिसत नाही आहे. त्यामुळे शिर्डीतले व्यावसायिक असतील साई भक्त असतील यांनी कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे. अन्यथा शिर्डी पुन्हा एकदा लॉकडाऊन होऊ शकते. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.